मी पहिले दौंडला जात होते, दौंडला आता जात नाही. माझं पोरगं आजारी पडलं म्हणून मी दौंड सोडलं. 4-5 वर्ष पोराचं आजारपण केलं, पोरगं वारलं, त्याच्यामुळं मी घरीच आहे. मला रडून रडून डोळ्याला दिसत नाही. घरात कोण कोण आहे का अजून तुमचं? घरात कोण नाही, मी एकटी असते. पोरी आहे त्या 2-3, त्या आपल्या आपल्या घरी आहे, त्या आपल्या आपल्या लेकरा बाळात. मला त्या पण बघत नाही. ते घरात कोण कोण असतं? कोण नाही, भूत बंगला बसलाय. एक कळशी पाणी आहे बघा, हातात काही थांबत नाही. एक कसं जेवण कसं खाव, अशी असली हाल आहे. मी घरीच आहे सगळे. इथं दारात कुंडी आहे, तिथं येते. कधी 10 मिळते, कधी 20 मिळते, कधी 15 मिळते, कवा 50 मिळतंय. तिथं काय आपल्या घरचं आहे का? आता जवळच आहे, वाडीतच. एक 2 कुंड्या बी फिरायला होत नाही. कधी 10, कधी 20, कधी 30 रुपये एवढंच. एकदा 1.5-2.5 तास याचायचं, बसायचं. कुणी दिले भाकरी आया बायांनी तर खायचं पोटाला. घरी तरी येऊन कोण देणार आहे? कुणी नाही. माझ्या घरात TV नाही, पंखा नाही, काही सुद्धा नाही. कारण मला कमाईच नाही कुठून, तर मी कशाने करणार? किती मिळतात पैसे? एक तासात किती? 10-5 रुपये मिळते. तेवढं दुकानावर फेकायचं आणि यायचं घर. महानगरपालिकेकडून मला काही मदत मिळली नाही. मला घर बांधून मिळलं नाही. माझं घर गळत आहे. माझ्या कागदपत्र सगळं पावसानं भिजून सगळं तुकडं झालं. मी कशाचं पुरावं देऊ तुम्हाला आता? आता ते बघून ठेवलेलं दिलं मला, तर तशी ठेवले. मी तर मागण म्हणून मी पिशवी घेऊन आले. कागदपत्र आहेत का सगळे? उंदराणी वगैरे खाल्ली आहेत परत? एक कागदपत्र उंदराणी एक ठेवलं नाही. राशन कार्ड सुद्धा कतरलेलं आहे, तर तीच घेऊन फिरते. सगळी कागदपत्र नाही आहे तुमच्याकडे? कोण बघावा, कोण जाणणार करणार, कोण बघणार? कर्ज बिर्ज मी काही घेतलेलं नाही. कोणाचा रुपया माझ्याकडं नाही. मी आत्ता मेले तरी माझ्याकडे 1 रुपया नाही मैतीसाठी सुद्धा. माझं पोटच भरत नाही तर काय मागं ठेवू मी? एक अर्धी कोर भाकर दिलं तर खाऊन बसणार. तेवढंच बस, एक तांबे पाणी. तांबेसुद्धा हातात थांबत नाही. बाटली घेते पाणी प्यायला. एवढी तर हाल बेकार. इंदिरा गांधीचा पेन्शनचा फॉर्म भरला आहे आता, अजून बी त्याचं काय आलेलं नाही मला. ले लोकांनी त्रास बघतायत माझं, तर देवाचे पुण्याने हे माझे व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? पेन्शन व्हायला पाहिजे.